ज्यावेळेस आयुष्यात आपण कोणती गोष्ट करतो तिथं निराशा यायलाच हवी. निराशा आल्याशिवाय तुम्हाला सक्सेस का मजा नाही आएगा. माझा पाय म्हणजे जे अपंगत्व जे आहे त्याच्यामुळे मला घरचे काय करायचे, थोडंसं एक सेफर साईड म्हणून मला जास्ती खेळून देत नव्हते. हाँ तर त्याला एक हे म्हणून मी माझा प्रवास चालू केला की मी करून दाखवणार जिद्द. नमस्कार, लेट्स अप मराठी मध्ये आपले स्वागत. मी प्रल्हाद येडके. दिव्यांग क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केलेले व भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार पद भूषवणारे स्वप्नील मुंगेल आज आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या कारकिर्दीविषयी माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. तुमच्या क्रिकेट कारकिर्दीविषयी व एकंदरीत प्रवासाविषयी आम्हाला थोडी माहिती सांगा. तर प्रवास म्हणायचं झालं की वेगवेगळ्या टप्प्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे जे टुर्नामेंट्स आपण होतात, म्हणजे जसं मी जे क्रिकेट माझं चालू केलं जे स्कूलिंग पासून, म्हणजे अंडर 14, अंडर 15, अंडर 16, अंडर 17, अंडर 19, अंडर 23, जे आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये ज्या इंटर स्कूल ज्या मॅचेस होतात, तसं माझा प्रवास चालू झाला. त्याच्या आधी जर जायचं झालं तर मला ही जी सवय लागली ते माझ्या वडिलांमुळे लागले, क्रिकेट खेळायची सवय. म्हणजे माझे वडील हे योगा वगैरे खूप डेडिकेटेडली करायचे त्यावेळेस, आणि मग मी त्यांच्यासोबत ग्राउंड जॉईन केलं. आणि माझा पाय म्हणजे जे अपंगत्व जे आहे त्याच्यामुळे मला घरचे काय करायचे, थोडंसं एक सेफर साईड म्हणून मला जास्ती खेळून देत नव्हते. हाँ. तर त्यांना एक हे म्हणून मी माझा प्रवास चालू केला की मी करून दाखवणार जिद्द. तर मी वडिलांसोबत मग त्या एक्सरसाइज शिकायला लागलो, ग्राउंड वरती योगा करायला लागलो, त्यांच्या बरोबर ग्राउंड वरती वाड्या पार्कला पळायला लागलो. मग तिथून ती सवय लागते. त्यांच्या डिपार्टमेंटच्या मॅचेस व्हायच्या, ते जिथे काम करत तिथे ते डिपार्टमेंट, मग त्यांच्यासोबत तिथे जायला लागलो. मग क्रिकेट बद्दलची एक माझी आवड वाढली. मग शाळेत आलो, मग शाळेत मध्ये जे स्कूल क्रिकेट असतं विनू मंकड, मग ते क्रिकेट मग मी खेळायला लागलो. मग मला त्या कारकिर्दीत स्कूलिंग क्रिकेट खेळलो, स्कूल नंतर मग डिस्ट्रिक्ट क्रिकेट खेळलो, डिस्ट्रिक्ट क्रिकेट नंतर मग मला एकंदरीत कळालं की अपंग लोकांचंही क्रिकेट होतं महाराष्ट्रामुळे, महाराष्ट्रामध्ये होतं आणि ते जगभर खेळलं जातं. मग तशी मग माझी भेट काही अशा सदस्यांशी झाली ज्यांच्यात माझा त्यांच्याशी बोलणं चालू झालं. मग मला कळालं, मग एक दिवशी इथून नगरवरून पुण्याला प्रवास झाला. मी ज्यावेळेस आय थिंक सो 7, 8, 8, 9 क्लास मध्ये असेल त्यावेळेस, मग ते क्रिकेट मग मी चालू केलं. दिव्यांगाचं क्रिकेट फर्स्ट टाइम मी पहिल्यांदा ऍज अ फिल्डर म्हणून मला तिथे स्थान मिळालं. त्या एमकॅड म्हणतात, महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन, महाराष्ट्र डिसेबल्ड क्रिकेट असोसिएशन, ते ह्यामध्ये जसा प्रवास मिळाला. मग ती एक तिथून जे मी चालू केलं माझं खेळणं, माझं मग एक टार्गेट ठेवलं मला देशासाठी खेळायचं. मग 2015 साली मला एक चान्स मिळाला रेस्ट ऑफ इंडिया खेळायला मिळाली, रेस्ट ऑफ इंडिया खेळलो. 2018 साली मग मला भारताचं प्रतिनिधित्व करायला मिळालं. मग भारताचं प्रतिनिधित्व केलं अफगाणिस्तान अगेन्स्ट मध्ये. मग त्याच्यानंतरून यावर्षी जस्ट मी इंग्लंडच्या अगेन्स्ट मध्ये मी ऍज अ प्लेअर म्हणून खेळलो रिप्रेझेंट. मग हा माझा असा अखंड प्रवास आहे जो मी शाळेपासून चालू केला, कॉलेज झाल्यानंतर आता जसं मी काम करतो, तरी पण क्रिकेट हा माझ्याशी जोडलेला एक अविगत आपला शरीराचा भागच म्हणूयात सध्या अशा पद्धतीने. आता तुम्ही क्रिकेट या खेळाचीच निवड का केली? कारण तर क्रिकेट हे वेगाने धावण्याचा पळण्याचा खेळ, तर तुमच्या पायाची समस्या असूनही तुम्ही क्रिकेट हाच खेळ का निवडला? की कसं होतं की इनिशियल लेवलला जर पाहायला गेलं की वडिलांसोबत जे मी प्रॅक्टिस करायचो, निवडला याचा अर्थ म्हणण्यापेक्षा तो एक माझ्या घराकडून मला ते मिळालेली देण असं मी समजतो. वडील खेळायचे त्यावेळेस त्यांच्यासोबत जायचो आणि मग ते बॉलर बॉलिंग, मग त्यांच्याबरोबर मग मी पळायला शिकलो. मग जसं जसं तो इंटरेस्ट एक वाढत गेला, मग मला जसे माझ्या शाळेतले सर मिळाले, दीपक रामदीन सर होते, त्यांनी मला खरं माझे ते एकदम इनिशियल लेवलचे गुरु, त्यांनी मला क्रिकेट बद्दलचं जे काही ज्ञान आहे बेसिक लेवल ते सांगितलं. मग मला कळलं आणि त्यावेळेसचे माझे आयडल म्हणजे सचिन तेंडुलकर. त्यावेळेस मग त्यांना हे करून थोडं ऑब्झर्वेशन करून त्या पद्धतीने क्रिकेट खेळून, मग क्रिकेट त्यामध्ये जशा जशा पद्धतीने चॅलेंजेस येत गेले आणि मी ते चॅलेंजेस एक्सेप्ट करत गेलो आणि ते असं शक्य वाटलं, मग मी क्रिकेट हा पर्सुअन्स मी तो कंटिन्यू करत राहिलो. तुम्ही ह्या ज्या क्षेत्रात यश मिळवले, यशाचं श्रेय कोणाला द्याल तुम्ही? माझ्या यशाचं श्रेय प्रत्येक, माझ्या ज्या काही परिस्थिती आहेत त्या प्रत्येक परिस्थितीत माझी वेगवेगळी लोक माझ्याशी जोडली गेली. जसं माझं शालेय एकदम इनिशियल लेवल वडील,
त्याच्यानंतरचं शालेय म्हणजेनंतर जे आमच्या शाळेतले जे शिक्षक आहेत रामदीन सर, प्रमोद रामदीन सर, त्याच्यानंतरचा हिस्सा म्हणजे त्याच्यामध्येच आम्ही स्कुलिंग मध्ये असताना आता जे मुकुंद देवगावकर सर ज्यांच्याकडे ज्यांनी विनामूल्य मला कितीतरी वर्ष त्यांनी प्रशिक्षण दिलं, त्यांच्यामुळे मी कुठेतरी घडू शकलो. त्याच्यानंतरून मग माझ्या काही वेळेनंतरून मी ज्या ऑफिसमध्ये आता काम करतोय, जिथे मी टाटा टेक्नॉलॉजीज मध्ये मी जॉब करतो, तिथे मला अशी काही व्यक्ती मिळाली, मिलिंद गुंजाळ सर, अँथनी फ्रान्सिस, ज्यांनी माझा क्रिकेट पाहून त्यांनी मला अपॉर्च्युनिटी, जिथे माझ्या चुका होत होत्या त्या वेळेवेळेवरती त्यांनी तिथे करेक्ट केल्या. मग जसं महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मध्ये आलो, काही लोक अशी चांगल्या लेवलवरती मार्गदर्शन करणारी लोक मिळाली, प्रत्येक जागेवरती वेगवेगळे लोक माझ्या आयुष्यात आले. आणि त्याचं माझं मेन प्रेरणा स्त्रोत म्हणजे माझे वडील, आणि तिथून माझी सुरुवात झाली. आणि आत्ताच्या कंडिशनला जशी आहे, आत्ता माझी म्हणजे कशी वाईफ आहे, तिच्याकडून मला भरपूर काही शिकायला मिळतं. पहिले म्हणजे पेशन्स, जे काही पेशन्स असतात त्याच्यानंतरून तिने जो दिलेला टाइम असतो आत्ताच्या वेळेला एक मोटिवेट करते. ज्यावेळेस मी फेल होतो शी मोटिवेट्स मी, ओके नो प्रॉब्लेम, नेक्स्ट इनिंग आहे. सो लाईक दॅट की आत्ताच्या कंडिशनला मग ती येते माझ्या पिक्चर मध्ये. मग कधी एक सॅडनेस फील होतं, कधी मेंटली थोडं झालं की शी सपोर्ट्स मी, मॉरल सपोर्ट्स इज मोस्ट इम्पॉर्टंट म्हणतो. तर ह्या पद्धतीने प्रत्येक वेळेवरती वडिलांपासून तर आता वाईफ पर्यंत हा माझा पूर्ण प्रवास आहे. तुमच्या पायाचं जे दिव्यांगत्व आहे त्याची तुम्हाला त्यामुळे काही समस्या जाणवल्या का, तुम्ही त्याच्यावर कशी मात केली? एकदम बेसिकली जर मला समस्या तर नाही म्हणतायची, पण तो माझा आयुष्याचा प्लस पॉइंट मी समजतो. म्हणजे आय एम जस्ट टेकिंग दॅट अ पॉझिटिव्ह नोट. पॉझिटिव्ह नोट याच्यासाठी की कसं होतं की जो नॉर्मल माणूस जे करू शकतो ते मीही करू शकतो. कारण की काय होतं की एखादा जर ज्यावेळेस फिटनेस करतो कधी पायाला क्रॅम्प्स वगैरे येणं हे प्रमाण वाढत होतं जसं स्टार्टिंगला, तर त्याला मी काय करायचो, त्याची स्ट्रेंथनेस कशी वाढवता येईल, त्यामुळे मग मी कंटिन्युअस सराव करत राहिलो डेडिकेशनने. 6-7 वर्ष एकाच लेवलची प्रॅक्टिस करत राहणं अशा पद्धतीने, आणि चांगली जी लोक मिळाली मला आयुष्यामध्ये जसे सर मुकुंद देवगावकर सर, त्यांनी फिटनेस बद्दल आमचं जे काही ट्रेनिंग आहे त्याच्याबद्दल जे काही श्रम करून घेतले, तर ते जो ज्या ज्या वेळेस असा पाय त्रास देत होता त्यावेळेस मी माझा जो सेल्फ कॉन्फिडन्स होता तो बूस्ट केला आणि त्याच्यावर मात करत त्या सगळ्या गोष्टी अचीव करत गेलो. तुमचा वीक पॉइंट, माझा वीक पॉइंट मी स्ट्रॉंग पॉइंट बनवला. आणि भरपूर काही लोक अशी आता जस्ट विषय निघता निघता असंच झाला की स्वप्नीला कव्हर्सला खेळायला प्रॉब्लेम येतो नऊ, आज ते असं झालंय की स्वप्नीला टाकू नका, स्वप्नी सिक्स मारतो. म्हणजे ज्या काही गोष्टी ज्या वीक पॉइंट म्हणून ज्या कन्सिडर केल्या जात होतं त्याच्यावरती खूप प्रचंड मेहनत करून तर त्या गोष्टीला एवढं स्ट्रॉंग बनवलं की आज कोणी आपल्याला त्या गोष्टीवरती हे करू शकत नाही. आता तुमचं टार्गेट काय, म्हणजे भविष्यात तुम्ही काय बघता? भारतीय संघात खेळायचं तुमचं स्वप्न तर पूर्ण झालं, नेक्स्ट अचीवमेंट काय आहे तुमची? अशी भारतीय संघात खेळणं याच्यापेक्षा मोठी अचीवमेंट अजून एक जर आपण जर पाहायला गेलं की ही जी कन्सिस्टन्सी, नुसती टीम मध्ये येणं आणि देशासाठी खेळणं हा एक प्राईड आहे, ही कन्सिस्टन्सी जी आहे ना भारताला, जसं आता पॅराऑलिम्पिक मध्ये पण आता टीम येणार आहे येत्या काही वर्षात, नेक्स्ट पॅराऑलिम्पिकला आपली भारताची डिसेबलची टीम पण दिसेल, त्याच्यामध्ये भारतासाठी गोल्ड मेडल मिळवायचं आहे. त्याच्यानंतर अपकमिंग काही सिरीज आहेत, वर्ल्ड कप आहे, तसं 2019 डिसेबलचा वर्ल्ड कप झाला तो युके मध्ये, तर ती आपण जिंकलो होतो, ती एक अचीवमेंट आहे. आता जिने देशासाठी गोल्ड आणणे, त्याच्यानंतर जी वर्ल्ड कप होईल तो परत जिंकणे, आणि तो कन्सिस्टन्स जो परफॉर्मन्स आहे तो तसाच कायम राहील याच्यासाठी डेडिकेशन जे आहे ते मेंटेन ठेवणे हेच आता सध्याचं मोटिव. आपण बघतोय की अनेक मुलं मुली भारतीय संघात खेळण्यासाठी दिवस रात्र मेहनत घेत आहेत, त्यांना तुम्ही काय सांगाल? त्यांना सगळ्यात पहिला म्हणजे मी एक मोलाचा एक सल्ला देईल. पहिले म्हणजे आपलं जे डेडिकेशन आहे ते डेडिकेशन हे टुवर्ड्स तुमचे हार्डवर्क, डेडिकेशन आणि डिसिप्लिन, या तीन गोष्टी इम्पॉर्टंट आहे. आणि ज्या ज्या लेवलवर तुम्ही खेळता ज्यावेळेस असा चान्स मिळेल त्या चान्स जो मिळाला त्याचा गोल्डन चान्स मध्ये कन्वर्ट करणे, बेसिक क्रिकेट खेळणे, आणि बेसिक क्रिकेटपासूनच एक चांगला आपला गेम हा जो पुढे आहे तो वाढत वाढत जातो, बेसिककडे लक्ष देणे आणि तुमच्या माइंडवरती तुमचं किती कंट्रोल आहे हे त्या बेसिकवरून एकदम
ज्या वेळेस तुम्ही ते साध्य करून दाखवताल, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण घेऊयात की मी एखादा शॉट जो माझा चुकला किंवा तो मी रिवाईज करतो आणि त्याच्यावरती मी कंटिन्युअसली प्रॅक्टिस करतो आणि तो परफेक्ट होईपर्यंत मग तो परत मॅचमध्ये ट्राय करतो, दॅट इज माय सक्सेस. आणि तेच ती जी कंटिन्युटी आपण म्हणतो ती कंटिन्युटी आजकालचं पोरं काय त्याच्यावरती अभ्यास करत नाहीत. त्यांना फक्त की मी नेटमध्ये खेळलो, मला चान्स दिला पाहिजे, बॅटिंग बॉलिंग मिळाली पाहिजे, माझं सिलेक्शन व्हायला पाहिजे. ही कन्सेप्ट जर सोडून त्यांनी त्यांच्या बेसिक्सकडे लक्ष दिलं, जो चान्स मिळेल त्याच्यामध्ये जर का अपॉर्च्युनिटी शोधली, मग त्यांना एक चांगलं प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत आत्ताच्या कंडिशन्समध्ये स्पेशली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कसं असतं की गेम हा तुमच्या ह्या दोन कानाच्या मधून खेळला जातो. क्रिकेट माइंड गेम आपण म्हणतो, दिल तो टोटल माइंड गेम आहे. जेवढं तुमचं माइंड तुम्ही स्वतः कंट्रोल करू शकता तेवढं तुम्ही कोणती गोष्ट इवन गेम म्हणा किंवा सेल्फ लाईफ म्हणा ती तुम्ही तेवढी कंट्रोलेबल करून त्याच्यामध्ये तुम्हाला सक्सेस मिळवून देता त्यामध्ये. आणि इम्पॉर्टंट तीच गोष्ट आहे, म्हणजे तुम्ही जेवढं तुम्ही माइंड हे करणार, कंट्रोल डिसिप्लिन ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे टुवर्ड्स युअर फिजिकल बरोबर मेंटली स्ट्रॉंग असणं पण गरजेचं आहे, एकदम गरजेचं आहे. जर तुम्ही फिजिकली असेल किती स्ट्रॉंग, मेंटली डिस्टर्ब असेल इट विल नॉट. त्याच्यासाठी तुम्हाला फिजिकली प्लस मेंटली स्ट्रॉंग असणं, मेंटली जेवढं स्ट्रॉंग तेवढं ऑटोमॅटिकली तुमच्या फिजिकल मध्ये त्याचा रूपांतरण दिसून येतं तुम्हाला. तर मुलांना मी तर सांगेल की सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आयुष्यात आपण कोणती गोष्ट करतो तिथं निराशा यायलाच हवी. निराशा आल्याशिवाय तुम्हाला सक्सेस का मजा नाही आएगा, तो इम्पॉर्टन्स आहे. तर मुलांना ते सांगा डेडिकेशन डिसिप्लिन आणि माइंड कंट्रोल त्या गोष्टी केल्या पाहिजेत. तुम्ही तुमच्या दिव्यांगत्वावर मात करून भारतीय संघापर्यंत प्रवास केला. आपल्या देशामध्येही अनेक दिव्यांग बांधव आहेत, ते त्यांच्या आयुष्यातही खूप संघर्ष करतात. अशा बांधवांसाठी काय सांगाल? अशांना मी एकच सांगू शकतो, कारण की देव ज्या वेळेस एखादी गोष्ट देत नाही ना, तर तो तुम्हाला ती गोष्ट दुसऱ्या ठिकाणी जास्त प्रमाणात देतो. तर काय होतं, कधी कोणाला हात नसतो पण त्या एका हाताने पण तो सिक्स मारतो. कोणाला अर्धा पाय नसतो पण तो आर्टिफिशियल पाय लावून आमच्यासारखा चांगला जोरदार पळतो. तर तो काय करतो, त्याची जी मेहनत असते त्याच्या मागची, त्याच्याकडे काय नाहीये त्याच्यापेक्षा जे त्याच्याकडे आहे त्याच्यावर तो त्याचा उपयोग करून कसा तो पुढे जाऊन चांगला पद्धतीने खेळेल ते त्याने केलं पाहिजे. आणि की भरपूर आयुष्यात आता अशी लोक, माझं जर उदाहरण घेतलं तर एक मोठेपणाना म्हणून सांगत नाही पण एक माझा स्वतःचा जो हे म्हणतो, मी जे केलंय, मी जे रनिंग करायचो वाड्या पारला 11-11 राऊंड मारणे, त्याच्यानंतरून स्प्रिंट मारणे, ह्या गोष्टी त्यावेळेस मी ज्यावेळेस फर्स्ट टाइम इंडिया खेळलो त्याच्या 2 वर्ष आधीची मी पूर्ण मेहनत केली आहे. आणि तीच मेहनत सगळ्यांनी अशीच कंटिन्यू करत राहणे, मग त्याच्यानंतर न्यूट्रिशियन डाएट सगळ्या गोष्टी मॅटर करतात, त्या पण तुम्ही आयुष्य फॉलो केल्या पाहिजे. कारण की ज्यावेळेस तुम्ही एखाद्या गोष्टीची कमतरता असते शरीरामध्ये, दिव्यांगत्व असतं, तर त्यावेळेस या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला हे केलं पाहिजे, गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे, चांगल्या लोकांच्या संपर्कात आलं पाहिजे जे त्यांचे नॉलेज. आणि आता काय होतं की प्रत्येक जण युट्यूब आणि ह्या गोष्टीमध्ये सगळ्यात त्या गोष्टी उसने किया तो मैं करूंगा आणि मग त्याच्यामध्ये पर म्हणजे एक वाटळ होऊन जातं बा, असं माझं म्हणणं आहे. तर मी त्यांना ते सांगेल की बा एक चांगला, जर तुम्हाला खरंच खेळायचं असेल, चांगला कोच आणि तुमचं डेडिकेशन, त्यांना पण डेडिकेशनच आहे सेम, काही फरक नाही. तुमच्याकडे जी गोष्ट नाहीये, जी तुम्हाला जास्त एक्सेस मिळाली, त्याच्यामध्ये तुम्ही चांगलं करिअर करू शकता. यामध्ये पण तुमच्या वीक पॉईंटच्या तुम्ही स्ट्रॉंग पॉईंट बनवून त्याच्यावर काम करा. येस करेक्ट. कारण कितीच गोष्ट आहे, जर तुम्हाला एक हात नाहीये तर दुसऱ्या हातामध्ये या हातापेक्षा जास्त असतात. हा फॉर एकदम बेस्ट आहे, म्हणजे एक्झाम्पल आहे, ज्याला पाय नाही आहे त्याच्या दुसऱ्या पायामध्ये डबल ताकद असते जे नॉर्मल माणसामध्ये नसते. या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. स्वप्नीलजी, आपण या ठिकाणी आलात, आपले अनुभव शेअर केलेत, त्याबद्दल लेट्स अप मराठी परिवारतर्फे आपले खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद सर.